संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले असून काल खासदार प्रणितीताई शिंदे रूपाभवानी मंदिर चौकात श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. खासदार प्रणिती शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी साकडं घातलं, म्हणाले, बा विठ्ठला समाजातील प्रत्येक घटकाला सुखी समाधानी ठेव, बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, भरपूर पाऊस पडू दे अशी मागणी मागितली. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, अशोक निंबर्गी, विनोद भोसले, भारती एक्कलदेवी, तिरुपती परकीपंडला, नूर अहमद नालवर, संजय गायकवाड, शुभम गुमटे, विश्वास गज्जम, सुभाष वाघमारे, श्रीकांत दासरी यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस खासदार म्हणून हा मान मिळतोय. गजानन महाराजांची पालखी आगमन सोलापूर शहरात झालं आणि काही दिवसात दोन्ही पालख्या, तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पण आपल्या पंढरपूर वाखरीमध्ये येणार आहे. पहिलं रिंगण सोलापूर लोकसभेत असणार आहे, तर त्याच्या पण स्वागताची आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे. ह्यावेळेस पाऊस चांगल्यापैकी झाला असल्या कारण वारीत मोठ्या संख्येत लोक अपेक्षित आहेत. प्रशासन सज्ज आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा हा अभिमान आहे ही वारी. गोर गरीब श्रीमंत शेतकरी सगळे ह्यात सहभागी होतात, सगळं विसरून देवात एक होण्याची ही वारी आहे. गाण्याच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून देवाकडे पोचण्यासाठी, देवापर्यंत पोचण्यासाठी काही ठराविक गोष्टी लागत नाहीत. मनानी जो काही प्रार्थना करतो किंवा मनानी जे करतो तोच माणूस देवापर्यंत पोचतो. पण ते मनानी आणि हृदयापासून केलं तर आपण देवापर्यंत पोचतो. हीच खरी पांडुरंगाची, मला असं वाटतं, हीच खरी परंपरा आहे. वारीची पण ही परंपरा आहे. सगळेजणं एकत्रित येतात, एक मानवतेचा सागर हा पंढरपूरपर्यंत चालत येतो आणि सोलापूरचा अभिमान आहे की आम्हाला ती वारी स्वागत करण्याचा, पालख्यांचा स्वागत करण्याचा आम्हाला योग मिळतो. आणि त्या पंढरीच्या चरणी हीच प्रार्थना करते की पाऊस पडू दे शेतकऱ्यांच्या मनातले. शेवटी तो शेतकऱ्यांचा देव आहे. मुख्यमंत्र्यासोबत दाम्पत्य हे शेतकरी असतात, त्यांना मान मिळत असतो महाराष्ट्रात, ती खूप मोठी गोष्ट असते. मी विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना करते की सगळ्या शेतकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत ते मिटव, सगळ्यांना सुखाचे आणि समृद्धीचे दिवस पुन्हा येऊ देत. आणि आम्ही तुझ्या सेवेसाठी शेवटपर्यंत आम्ही आहोत. देवा, तू आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल अतिशय कृतज्ञतेच्या भावना आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत. आत्ताच गजानन महाराजांचे पालखीचं शहरामध्ये आगमन.